नमस्कार, मी रुशाली यादव सार. जॉब माझा या आमच्या नोकरीविषयक सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळानंतर आता नोकऱ्या कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, याविषयी सविस्तर माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी. पोस्ट इलेक्ट्रिशियन हवेत, शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, दहावी उत्तीर्ण NCT VT झालेलं असलं पाहिजे, एकूण जागा आहेत 38, वयोमर्यादा आवश्यक आहे 18 ते 38 वर्ष, नोकरीचं ठिकाण आहे पुणे. ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 ऑक्टोबर 2022 आणि तपशील तुम्हाला www.mahatransco.in या वेबसाईटवर पाहायला मिळतील. या वेबसाईटवर गेल्यावर लेटेस्ट न्यूज अँड अपडेट्समध्ये ॲप्रेंटिसशिप ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 2022-2023 EHV O&M डिव्हिजन बारामती पुणे झोन या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला विस्तारानं माहिती मिळेल. बोलूयात पुढे. सोलापूर महानगरपालिका. पोस्ट आहे, वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ज्ञ GNM लॅब तंत्रज्ञ हवेत, शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्त्रीरोग तज्ज्ञासाठी MD किंवा DNB किंवा GDO आणि GNM साठी GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं असलं पाहिजे, लॅब तंत्रज्ञासाठी BSc TMLT ही पात्रता हवी. एकूण जागा आहेत 37. ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे आस्थापना 4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 ऑक्टोबर 2022. अधिकृत वेबसाईट आहे www.solapurcorporation.gov.in. वळूयात पुढे. मुंबई पत्तन प्राधिकरण म्हणजेच मुंबई पोर्ट अथॉरिटी. या ठिकाणी पोस्ट आहे, प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, रिअल इस्टेट एक्सपर्ट, क्वार्टर्स मॉनिटायझेशन एक्सपर्ट, प्रोक्युरमेंट एक्सपर्ट, फायनान्स एक्सपर्ट, प्रोजेक्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह हवेत. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे BTech MBA पदवीधर. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल. एकूण जागा 8 आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 नोव्हेंबर 2022. तपशील तुम्हाला www.mumbaiport.gov.in या वेबसाईटवर पाहायला मिळतील. या वेबसाईटवर गेल्यावर मीडियामध्ये वेकन्सीवर क्लिक करा, ॲडव्हर्टाइजमेंटवर क्लिक करा, संबंधित पोस्ट संदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल, क्लिक करा, तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. तर अशा आहेत या नोकरीच्या संधी. चला तर मग आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात याच वेळेला जॉबच्या नव्या संधी घेऊन. नमस्कार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.